होती, जी स्पर्धा सुद्धा होणार आहे. परंतु आपण बघितलं तर भारतामधली सर्वात मोठी एक स्पर्धा ISPL आपण बघितली आहे, तर नक्कीच ती सुरू असल्या कारणामुळे आपण पाहू शकतो आयशा कपचं मात्र आपण पाहू जे शेड्यूल आहे ते मात्र थोडंसं पुढे ढकललं गेलं आहे. परंतु आपण बघितलं तर आयशा कप दुबारा मात्र या मैदानावर होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कामन प्रीमियर लीगला कोण विसरणार आहे, नक्कीच आपण बघू शकतो. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी एकमेव या पालघर डिस्ट्रिक्टमधली सर्वात मोठी मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच कामन प्रीमियर लीग, आणि ती सुद्धा या मैदानावर होताना पाहायला मिळेल. प्रत्यक्षात जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये जी सुरू असलेली लढत जिथे आपल्याला पाहायला मिळते यंगस्टार मोरी विरुद्ध न्यू स्टार कामन बीग. दोन बॅटर्स आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये, अवेश अँड अबुताला. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर पंच नक्कीच सुनील अशोक राऊत सरांचा आपण बघितलं तर हा इशारा मिळाला आहे. मॅचला झाली सुरुवात. बॉलिंग ट्वेल्थ मॅन फील्ड करणाऱ्या टीमला मी रिक्वेस्ट करेन. पहिला बॉल अक्रॉस द लाईन, अक्रॉस द लाईन. अशोक राऊत सरांनी आपण सांगितलं की नक्कीच आपण पाहू शकतो मिस करणारा चेंडू होता यष्टाना. आणि पहिलं आपण तर एक लेग बायचा इशारा मात्र इथे आपण पाहू शकतो ना स्ट्राईक हँड कडेच्या प्रमाणे. नक्कीच महेश पाटील यांच्यासाठी आपण बघितलं की प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. फ्लाईट दिली होती धीमागतीने, चेंज ऑफ पेस केलं होतं, गतीने परिवर्तन केलं होतं, मात्र आपण बघितलं की मिसफील्ड झालंय. आणि मिसफील्डचं प्रत्यक्षात उदाहरण, चेंडू निघून जातोय सीमारेखा पार आणि हा आलाय चौकार. आपण पाहू शकतो की महेश पाटील यांच्यासाठी आपण बघितलं तर पारितोषिक आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी, परंतु आपण जर विचार करावा लागेल फलंदाज थोडा हवी होता पाहायला मिळाला. धीमागतीने पुन्हा एकदा पाहिलं आपण फ्लाईट दिली होती अवेशसाठी हा चेंडू. नक्कीच जर विचार करायचा झाला तर लेग स्टंपच्या बाहेर होता, व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे येताना जर पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव जर मिळताना पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहू शकतो चालाकीने गोलंदाजी केली जाते, व्हेरिएशनने गोलंदाजी केली जाते, परंतु आपण पाहू शकतो की या वेळेला हा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं या मॅचमध्ये तर सध्या तरी आपण पाहिलं की फलकावर जे आपल्याला पाहायला मिळतात 7-7 धावा अवेश आणि अबुताला ही जोडी आपण पाहिली आहे. यंग स्टार विरुद्ध न्यू स्टार अशी लढत पाहायला मिळते. तर एका बाजूने मोरीचा संघ तर दुसऱ्या बाजूने कामनचा संघ. पुन्हा एकदा धीमागतीने फ्लाईट दिली होती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिले, पुन्हा फेटाळली जाते महेश पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो फलंदाजाला गती देत नाही, गतीमध्ये मिश्रण आणलं जातं आणि त्याच मिश्रणाच्या जोरावर आपण पाहू शकतोय की फलंदाजाने खेळणं आपण पाहू शकतो कठीण जाते. आणि हेच म्हटलं गेलंय की या मैदानावर आपण बघितलं फलंदाजांना तितका जास्त पेस दिला तितका जास्त पेस मागात पडतोय, मात्र गतीमध्ये मिश्रण आणलं तर नक्कीच फायदा हा बॉलर्सला मिळतोय. इथे पाहिलंय आपण नक्कीच कुठेतरी एक चान्स निर्माण झाला होता, नक्कीच आपण होतं चान्स गमावलाय. एका कॉट बाईन विकेटची नक्कीच एक संधी आली होती, बॅटच्या आतली कडा होती, प्रवीण पाटील होते नक्कीच आपण बघितलं इष्टांच्या मागे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की इथे हा जो झेल मात्र निर्माण झाला होता मात्र तो कलेक्ट करण्याची संधी मिळाली नाही आहे. चेंडू फेकून झाले त्या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहू शकतो जो लॉंग अनचा खेळाडू थोडासा आपण बघितला तर वाईट अप अवकर्णाच्या दिशेने नाही ते पाहिलं आपण तर फलंदाजांचं नियंत्रण नाही आहे पूर्णपणे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मिस्टर महेश पाटील यांच्या माध्यमातून. एकंदरीत सलगचा आपण पाहू शकतोय की हा दुसरा डॉट म्हणजे म्हणू शकतो की वाईड नंतर तिसरा डॉट चेंडू आलाय. एकंदरीत पाहिलं तर चांगलं कमबॅक चौकार पडल्यानंतर महेशचा होताना पाहायला मिळते आपल्या टीमसाठी मॅन्डेटरी पावर प्लेचा षटक. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, धीमा गतीने टाकलेला चेंडू
चांगलं षटक मानावं लागेल इथे महेश पाटीलचं, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आलेला एकोणतरीत 8 दावा, बिनबाद 8 धीमी सुरुवात मिळाली, एक धीमा स्टार्ट मिला है, लेकिन इस स्टार्ट को किस तरह से कन्वर्ट किया जाएगा एक बिग टोटल में देखने वाली होगी बात। देखना है तो कहीं मत जाएगा, देखते रहिए गजन स्मृति ट्रॉफी 2024। लेंगे एक म्यूजिकल ब्रेक, डीजे को मौका देंगे, उसके बाद दोबारा मैदान के अंदर। जनस्मृती चषक 2024 आपण पाहत आहे। फायनल डिया स्पर्धेचं एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर भूमेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर, भूमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळतात दुसरं षटक फेकण्यासाठी, एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर महत्त्वपूर्ण षटक असणार आहे मँडेटरी पॉवर प्ले 2 षटक। आणि मँडेटरी पॉवर प्ले 2 षटकामध्ये आता पर्मनंट एंडकडून जो मारा करायचा आहे आणि नक्कीच या षटकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील हे दोन बॅटर्स, कारण की अबू तलाला आपण पाहिला की स्ट्रगल करत असताना भरपूर पाहायला मिळाला। आता महत्त्वपूर्ण खेळ त्याच्याकडूनच चांगला व्हावा हीच संपूर्ण खेम्याला अपेक्षा असेल, उम्मीद आहे तर उन्हीच आहे, लेकिन उम्मीद पे खरा उतरेंगे काय, बेहतर वाला परफॉर्मन्स करेंगे काय इस मॅच में, अपनी टीम की जरूरत आहे एक अच्छा स्टार्ट कन्वर्ट करना, लेकिन वो फिलहाल तो अब तक नाकामयाब रहे हैं। अब तला बॉडी से दूर खेलना चाहते, बल्ले का अंदरूनी किनारा, प्रवीण पाटिल अगर देखेंगे तो गेंद को पकड़, भोईर है, प्रवीण भोईर है, एक बेहतरीन खिलाड़ी है, जिस तरह से अगर जिक्र करेंगे ना तो एक सीनियर खिलाड़ी है और जाने माने खिलाड़ी है प्रवीण भोईर, अगर जिक्र करेंगे तो अपने कीपर का एक नज़ारा पेश करते हुए गेंद को रोक लिया। हालांकि पहला प्रयास असफल रहा, लेकिन दूसरे प्रयास में अच्छी तरह से गेंद को फीड किया। भूमेश अपने बॉलिंग ट्रैक पर लॉन्ग रन अपने फटका अतिशय चांगला है, गैप मध्य पड़ता पहाय मिलते तो शतरक्षक दूर होने चेंडू पर्यत पोचने का प्रयत्न, कॉलिंग थोड़ा सा परंतु आपण पाहू शकतो पुन्हा एकदा चांगला ताळमेळ जुळताना पाहायला मिळाला। एक चौकार आला तोही मी तर म्हणेन की मिसफील्ड झाली म्हणून आला, त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलंय की सुंदर गोलंदाज जेवताना पाहायला मिळत आहे। महेशची तारीफ करावी लागेल, महेश पाटील आपण बघितलं जे मँडेटरी पॉवर प्लेचं षटक पाहिलं, धीमा गतीने गोलंदाजी केली, आता सटीक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्याचा बेनिफिट त्यांना इतकं चांगलं मिळालं की फक्त पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की 8 रोखला गेला होता। या वेळेला शॉर्ट टर्म पुल चेंडू होता, नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं, ताकद नव्हती, परंतु आपण पाहू शकतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षकांच्या मध्ये भरपूर चांगला ताळमेळ पाहायला मिळाला, चेंडूने दिशा बदलली, दिशा बदलली आणि त्यामुळे संधी मिळते। पाहता पाहता इथे एकोणतरीत 4 धावा कंप्लीट केल्या, नक्कीच चौकार अडवण्याचा प्रयत्न मिड विकेटला झाला, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की फलंदाजाच्या मध्ये झालेला खूप चांगला ताळमेळ आणि त्याच ताळमेळच्या जोरावर आपण पाहिलं तर सुंदररित्या 4 धावा ह्या कन्वर्ट केल्या गेल्या। मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी विचार करायचा झाला तर चेंडू फेकून झाली, या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या पाहिली आपण तर 14, मिस टाइम शॉट आहे, शॉट मिड विकेटला आपण पाहिलं तर नक्कीच खेळाडू येताना पाहायला मिळतात। शतरक्षणाचा दर्जा थोडस आपण पाहू शकतोय की कमतरता जाणवली गेली आहे, एकंदरीत आपण पाहू शकतोय की भूमेशचं हे षटक असणार आहे ना, तर षटकामध्ये अजून सुद्धा 2 चेंडू असतील, एकंदरीत अजयजी पाटील सरांना सुद्धा आपण याच संघामधून खेळताना पाहायचो। आता सध्या 40+ क्रिकेट खूप चांगले खेळत आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर त्याने सुद्धा अनेक मैदानं आपल्या फलंदाजांच्या जोरावर गाजवले आहेत आणि नुकताच जर मागचा विचार केला आठवड्यात त्यांच्यासाठी एक चांगला पारितोषिक सुद्धा त्यांनी पटकवला गेला आहे। अवेशसाठी सरळ बॅचच्या सहाय्याने फटका खेळला जातोय, शतरक्षक आपण पाहिला मिड ऑफला नक्कीच पुढे येत होता झेल कलेक्ट करण्यासाठी,
परंतु आपण पाहू शकतो इथे चांगला इंटेंट दर्शवला जातोय. 2 धावा अवेशचा आपण विचार करायचा झाला तर चांगला इंटेंट दर्शवत असताना धावसंख्या पाहिली आपण 17 घरामध्ये. थिंबे थंबे तळे साचे बुंद बुंद से सागर भरता जैसे कहा जाता है ना उसी तरीके का परफॉर्मेंस सिंगल डबल को कन्वर्ट करते हुए अपनी टीम की तकदीर बनाने का प्रयास करते हुए आड़े बल्ले के साथ खेलने का प्रयास. बल्ले का अंदरूनी किनारा थर्ड मैन की दिशा में जाती हुई गेंद अगर देखेंगे तो 1 जरूर मिलेगा. 1-7 रन संख्या हो चुकी है 18 दो ओवर के समाप्ति के बाद. कुल मिलाकर इस ओवर में आए हैं 10, पहले ओवर में आए थे 8, इसमें आई है 10, 10 का अगर जोड़ेंगे तो बन चुके 18 और 2 ओवर का खेल फिनिश हो चुका है. अब बचे हुए 3 ओवर में कितने रन बनेंगे, कितने रनों का टारगेट यहाँ पे सेट किया जाएगा, देखने वाली होगी बात, जरूर देखेंगे. लेकिन जाएंगे डीजे के पास, गाना सुनेंगे, उसके बाद दोबारा मैदान के अंदर जरूर उतरेंगे. जी हाँ, डीजे ने हमें सही फरमाया क्योंकि अब वो मोड़ आया है और अब गड्ढे निकल के निकलना है क्योंकि 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 2 षटकांचा खेल समाप्त झाला आहे आणि आता हा तो मोड निर्माण झाला आहे. इथून तुम्हाला तुमच्या आता गाडीला वेग मात्र द्यावा लागेल. च्या परीने आपण सध्या तरी विचार केला तर पॉवरप्लेच्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 9 सरासरीने धावा आलेल्या आहेत. महेश पाटील पुन्हा एकदा पाहतोय आपण आपल्या बॉलिंगमध्ये दुसऱ्या स्पॅलमध्ये, पहिल्या स्पॅलमध्ये त्याने 29 धावा खर्च केल्या. आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाणी पोचले गेलं, पाण्याच्या नंतर एक सल्लासुद्धा फलंदाजानं दिला असावा आणि आपण पाहूया की आता सल्ल्यानुसार खेळ होताना पाहायला मिळेल का. महेश पाटील आपण बघितलं तर एक एक्सपिरियन्स बॉलर आहेत आणि एक्सपिरियन्स इतका त्यांच्याकडे आहे ना की त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर पहिलं षटक त्याने दर्शवलं गेलं पॉवरप्लेच्या षटकामध्ये काय किमिया करू शकतात ते फलंदाजीमध्ये. अवेश स्ट्राईक एंडकडे ॲज अ ओपनर बॅटर आता मात्र थोडासा गिअर चेंज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. रिबसचा फटका या वेळेला अतिशय चांगला कॉन्टॅक्ट झालाय आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. हा लाय रिबस चौकार. इस म्हणत होतं की अब वो मोड आ चुका है और अब वो बल्लेबाजी करने योगी और उसी मोड पे आते हुए एक रिवर्स का बेहतरीन शॉट पेश किया बल्लेबाज अवेश ने और बेहतरीन चौका अपनी टीम के लिए जोड़ते हुए अब अपनी टीम के लिए ज़रूरत है और ज़रूरत के हिसाब से खेल करने का प्रयास करते हुए आता पहिला पण तर महेशचं स्वागत केलं चौकाराने. परंतु म्हटलं जात आहे ना की खेळ क्रिकेटचा असो की आयुष्याचा, मात्र प्रत्यक्षात जिंकताच ते जे योग्य क्षणाला वेग पकडतात. आता पहिला पण धीमा गतीने टाकला फलंदाज बॅकफुटला गेला, जागा बनवण्याचा प्रयत्न करत होता, रूम बनवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु हा रूम बनवण्याचा प्रयत्न का यशस्वी झाला आणि त्याचं प्रमुख कारण आपण पाहू शकतो की टप्पा पाहिला आपण अतिशय योग्य होता आणि टप्प्याच्या सोबत आपण बघितलं की गती ती नव्हती, त्यामुळेच कमी पडला. प्रेझेंट ऑफ माइंड त्याला म्हणतात ना, ती बॉलिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ऑन साईडला लॉब करण्याचा प्रयत्न, भरपूर वेळ हवेत आहे चेंडू. चेंडूच्या दिशेने खेळाडू रवाना होताना पाहायला मिळतात. शतरक्षक एका टप्प्याने चेंडूला पकडलं गेलं, 2 धावा मिळते. सिंगल डबल आता पुन्हा एकदा फोकस केलं जात आहे. ज्या परीने म्हटलं जात आहे ना की कडी से कडी जोड दो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है. आणि सिंगल डबल ही क्रिकेटची महत्त्वपूर्ण कडी आहे आणि ती कडी जोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. आपल्या टीमची तकदीर आहे एक चांगलं लक्ष्य बनवण्याच्या प्रयत्नासाठी. या वेळेला पाहिला पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, मात्र ती फळा उद्ध्वस्त फलंदाज बाद लगा तो आबाद नाही तो बर्बाद आणि बर्बाद झालाय. विकेट मिळाले, पहिला धक्का येते न्यू स्टार कामन बी या टीमला.
धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 24 रन्स हो चुके और आवेश नावाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये थोडासा गिअर चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला जर पाहायला मिळाला आवेश, आणि त्याच कारणामुळे आपण पाहू शकतोय की एक जो यशस्वी झाला होता पहिला फटका, आपण एकदा त्याच फटक्यामध्ये आपण पाहू शकतो येताना पाहायला मिळाले. आणि ते पाहिला पण तर मात्र त्रिफला उद्ध्वस्त झाला. रमीज कामणकर मैदानाच्या आतमध्ये झालेत इंटर 39 क्रमांकावर खेळण्यासाठी. तिसरा क्रमांकाचा रोल आहे ना हा भरपूर महत्त्वाचा आहे, कारण की सातत्याने आपण पाहू शकतो की तिसऱ्या, कारण की पहिल्या क्रमांकाचा पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे खेळाडू कमी पडले तर आपल्या टीमला तिसऱ्या क्रमांकाची जी महत्त्वपूर्ण आणि सर्वात मोठी जबाबदारी असते ना ती पूर्ण करायची असते, आणि सध्या तरी ती सर्वात मोठी जबाबदारी या मॅचची रमीजकडे आली. महेश पाहूया आपण सफलता मिळवली आपल्या बॉलिंगमध्ये. फुल टॉस चेंडू या वेळेला पाहतोय आपण, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हालाय चौकार. अठ्ठावीसच्या घरामध्ये इंटर होताना पाहायला मिळते एक फुल टॉस चेंडू होता. आपल्याला म्हणजे मारबाला सिच्युएशन होता आणि रमीजसाठी आपण पाहू शकतो फुल टॉस चेंडू म्हणजे एक मेजवाणी होती. अगदी सहज आपण पाहिलं चेंडूला दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पाहिलं आपण फ्लाईट दिली धीम्या गतीने चेंडूला हाताळल्या गेलं. आपण पाहू शकतो एक डॉट चेंडूने कमबॅक केलं षटकामध्ये. 39 आपण पाहिलं तर तिसरं षटक समाप्त होताना पाहायला मिळालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर फळकाव आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा 39 मोबदल्यात. एक गडी जिथे आपण बघितलं जो गमावला गेला आवेशच्या रूपाने, परंतु आपण पाहिलं की 3 षटकामध्ये मी तर म्हणेन की आत्तापर्यंत 28 धावा, म्हणजे सध्या तरी 2 षटकाचा खेळ अजूनसुद्धा या मॅचमध्ये आहे. 2 षटकामध्ये कमीत कमी आपण पाहिलं तर 22 ते 25 धावा जर येत आहेत तर एक चांगला टोटल इथे बनवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे खेळाडूंना पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एक सुंदर आणि सुंदर अशा गाण्याची. चला तर मित्रांनो गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये आपण कमबॅक करूया. तर वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजानन स्मृती चषक 2024 फायनल डे आज पाहतोय. मॅच आपण पाहिले दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. यंगस्टार मोरी विरुद्ध न्यू स्टार कामन बी या दोन संघांच्या दरम्यान सध्या तरी 3 ओव्हरमध्ये 28 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, ज्या परिणाम म्हटलं जात आहे ना की काम ऐसा करो की मिस नाम बन जाए, अपने कदम ऐसे चलो की निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है यही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए मिसाल बन जाए. एक मिसाल वाली पारी खेळावी लागेल आणि त्याच पारीच्या जोरावर एक चांगला टार्गेट मात्र इथे सेट करावं लागेल. त्यावेळेस संघाने आपण पाहू शकतो पोमन एंडकडून मारा करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. राज भोईर यंगस्टर खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो विश्वास हा कर्णधाराने ठेवला आहे आणि तो विश्वास मात्र आपण पाहिला तर नक्कीच जिंकण्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागणार आहे.
फुल टॉस चेंडू पाहिला आपण, या वेळे राजचा पहिलाच बॉल दाळलाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बाउंड्री लाईनच्या पार, हा मोठा धमाका मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतो. एक बिग हिट सुमार एव्हन कर्टी षटकार. तर कॉमन बॉईज कॉमन आणि टी आर नागले या टीमच्या कर्णधारा रिक्वेस्ट असेल आपण रेडी राहायचं आहे. अबुतलाने आता मात्र थोडेसे प्रयत्न केलेत की आपण आपल्या टीमला इथून एक चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहोत. हा फटका स्वतः आपण पाहिला होता, हवेत होता, झेलसाठी शतरक्षक दुरून आला होता, परंतु झेल कलेक्ट करण्यापासून मात्र आपण पाहिलं तर तो यशस्वी झाला नाही. त्याचं कारण आपण पाहिलं की भरपूर लांब राहिला होता आणि मिसटाईम शॉट होता कॅपमध्ये होता. अबुतला थोडंसं आपण पाहिलं तर गिअर चेंज करण्याच्या अनुषंगाने होताना पाहायला मिळतोय. राजवर थोडासा हवी होण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. यावेळेला पाहिलाय पुन्हा एकदा अलिवेशन, मात्र यावेळेला नाही आहे. शतरक्षक आहेत इथे आणि शतरक्षकाच्या हातामध्ये सुंदर असा झेल आणि फलंदाज मात्र इथे ठरतोय. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि येताना पाहायला मिळतोय आणि नंबर 4 खेळण्यासाठी येताना पाहायला मिळतंय. त्याचं कारण आपण काय पाहिलं ना तर प्रमुख कॅच पकडला गेला तिथे. त्याचं कारण आपण पाहू शकतो की राजने तो विकेट मिळवला गेला. षटकार पडला राजला, परंतु त्याच खेळाडूला त्याने बाधही केलं ही महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. नियंत्रण नाही आहे आपल्याला राजचं, परंतु राजकडे एक चांगली स्किल आहे, चांगली गोलंदाजी आहे आणि भरपूर मी तर म्हणेन हा खेळाडू आपण बघितला तर मेहनती आहे, चांगली मेहनत करू शकतो आहे आपल्या टीम्स. आपण बघितलं आपल्या टीमसाठी उभरता सितारा म्हणून नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार एक यंगस्टर म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं तर हो. यावेळेला पाहिले आणि नक्कीच एक चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि ही चर्चा केली, एक चांगला मेहनती गोलंदाज आहे आणि मेहनतीचं फळ मात्र त्याला मिळालंय. पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये गेला होता आयर, मात्र त्याला परतावं लागतंय. कॉट बाईन द विकेट आणि नक्कीच दुसरा धटका या ओव्हरमध्ये दिला जातोय महत्त्वपूर्ण न्यू स्टार कामर या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाहिद मामू, नक्कीच मामू या नावाने खूप प्रेम देतो आपण त्यांना, नक्कीच शाहिद अन्सारी म्हणून आपण पाहिलंय. परंतु आपण पाहिलं की कॉमन क्रिकेट असोसिएशनचे आपण उल्लेख केला तर कार्याध्यक्ष आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकतो कार्याध्यक्ष आपण तो पदभार जे सांभाळत आहे सध्या तरी आता ते कार्य चांगलं करावं लागेल आपल्या टीमसाठी असा बॅटर म्हणून. एकोणतरीत या षटकाचा जर विचार केला जर चेंडू टाकून झाले 4, राजला 2 सफलता मिळाल्या तरी म्हणूनच चर्चा या खेळाडूची काय केली. खूप मेहनती खेळाडू आहे आणि मेहनत रंग भरत असताना पाहायला मिळते. शाहिद मोमसाठी हा बॉल पाहिला ऑप्शनच्या बाहेर होता, पाहिला पण शतरक्षणामध्ये मिसफील्ड झाला. मिसफील्डचं उदाहरण पाहिलं प्रत्यक्षात आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथे मिळतील. यावेळेला आपण पाहू शकतो की सिंगल डबल आता मात्र फोकस केलं जात आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर 39 रन्स बन चुके. अभी भी अगर देखेंगे की इस ओव्हर के एक गेंद शेष है और राजने जिस तरह से बड़ा वाला कमबैक है अपने टीम के लिए और अपनी टीम की जरूरत थी क्योंकि पहले गेंद पे सिक्सर लगा था उनको. कट का शॉट बेहतरीन, नजाकत भरा शॉट पेश किया, इस बार गेंद भी चकमा देती हुई धीमी हो गई, आउटफील्ड ने दगा दिया और उसी के बदले 2 रन आसानी से मिलेंगे. 2-7 रन संख्या हो चुकी है, 41-41 रन बन चुके ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद अगर देखेंगे
तो असतम स्कोर जिस तरह से हर एक ओवर में बना है देखेंगे ना तो 10 के औसत से बना है। अभी भी 6 गेंदों का खेल शेष है, अजून सुद्धा 6 चेंडूचा खेल शेष आहे। 6 चेंडूमध्ये आणखीन किती धावा इथे अर्जित केल्या जातील, किती धावांचं इथे टार्गेट मात्र इथे सेफ व्हायला मात्र सेट केला जाणार आहे। पाहणार आहोत आपण डीजेकडे, वळूया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर गजानन स्मृती चषकामध्ये पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया। आज आपण बघितलं सदाबहार 19 जमान्यातले एक सुंदर सुंदर असे गाणे आणि नक्कीच म्हणाला मोहित कणेरी आज अशी गाणी आमचे डीजे मास्टर धीरज यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत। आता शेवटच्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळते गोलंदाज आपण बघितला तर वैभव पाटील नावाचा गोलंदाज आपण पाहिला, रमेश कामणकर सारखा खेळाडू आपण पाहू शकतो इथं स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळत आहे। पुढील मॅच कॉमन बॉईज कॉमन विरुद्ध आपण पाहणार आहोत टी आर नागले दोन्ही टीमने टॉस बॉसमध्ये इनिंगमध्ये लगेच हजर राहायचं आपण टॉस करणार आहोत। इथे धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि इथे काय घडलंय आता पाहावं लागणार आहे। फलंदाज मात्र आपण पाहतोय की बाद होताना पाहायला मिळतोय, कदाचित थोडा वेळ हातामध्ये चेंडू ठेवला गेला होता, लगेच जर यष्टांवर लावला असता कदाचित हवा होता तो विकेट मिळाला असता, परंतु तसं नाही झाले, विकेटचा सॅक्रिफाईस केलं शाहिद मामून आणि परत त्यांना पाहायला मिळत आहेत। रमेशने स्ट्राईक स्वतःकडे का ठेवले त्याचं प्रमुख कारण आहे की वैभवच्या षटकाला मोठं करायचं आहे। अपस्टंपच्या बाहेर चेंडू पाहिला, पॉईंट फ्लॅश करण्याचा प्रयत्न होता मात्र पॉईंटच्या शतरक्षकाला बीट करू शकले नाहीये आणि रमेशचा पाहिला आपण तर हा फटका जो फसला गेला पॉईंटला मात्र झेल कलेक्ट केला आणि धक्का मात्र आपण पाहतोय इथे महत्वपूर्ण न्यूस्टार कामन या टीमला आणखीन एक दिला जातोय। धन्यवाद डीजे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आसिफ 7 क्रमांकावर खेळण्यासाठी दाखल झाले, विकेटची पडझड मात्र आता होताना पाहायला मिळत आहे। विकेटच्या पडझडीमुळे आपण पाहिलं तर कुठेतरी तो टोटल आहे ना तो मोठा मिळू शकत नाही। अहो सरळ बॅटच्या साईने चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु शतरक्षकाचा प्रयत्न पाहायला मिळाला। वडिश लॉंगनचा जो खेळाडू आला होता पुढे मात्र त्याच्या हातातून चेंडू मात्र निसटला गेलाय आणि अंतिमच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या पार आणि हा लाईन शिवाचा चौकार। आसिफने आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक डाऊन दी ग्राउंड शॉट खेळला आणि त्यावर 4 धावा मिळाल्या आणि गरज आहे आपल्या टीमची धावा आणि तो शोधतोय। फ्लाय डिले धीम्या गतीने पाहतोय, हा फटका पेश केला जातोय मैदानाच्या आतमध्ये डीबॅक्सला कव्हरला मात्र शतरक्षकांना बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा येतोय गजानन स्मृती चषकातील शानदार दमदार वजनदार चौकार। कारण की 50 धावा फळकावर झाल्या, 50 रन बन चुके, अभी भी 2 गेंदे शेष ओवर में। जिस तरह से आसिफ ने आते ही करामत की है बल्लेबाजी में, बेहतरीन 2 चौके हासिल किया
दो चौके की बदौलत ये रन संख्या, ये रन भारी पड़ेंगे कहीं ना कहीं सोचने वाली बात होगी, ये रन चुभेंगे कहीं ना कहीं, अच्छा प्रदर्शन करना चाहिए था खिलाड़ी को लेकिन हुआ नहीं क्योंकि अभी भी दो गेंदे शेष है। आसिफ अब वो बल्ला चलाएंगे, इसमें कोई दो राय नहीं है, क्या बेहतरीन शॉट और एक लगा दिए हुए हैंड हैंडसम वाला यूज मैक्सिमम सिक्सर आता हूं मैदान के अंदर, क्या बेहतरीन बल्लेबाजी। अब जिस तरह से अगर देखेंगे ना तो पंच जिस तरह से उन्होंने किया है और पंच में सिक्सर जड़ दिया है। ड्रॉप सीन चा हिरो ज्याला म्हणतात आणि त्याचप्रमाणे ड्रॉप सीन चा हिरो होताना पाहायला मिळतो मिस्टर आसिफ। शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वर सुद्धा एक चांगला करारा पंच पाहायला मिळाला, हो हो व्हाट अ फिनिश, ड्रॉप सीन चा हिरो इथे पाहायला मिळतोय मिस्टर आसिफ, जो मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पाहिलं पण तरी तडाखेबाज खेळी करत असताना पाहायला मिळाला आणि धाव फलक आपण पाहिलं तर एकोणतरी 60 घरामध्ये नेऊन ठेवलं असं वाटलं, 50 सुद्धा धावा होतील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आसिफ आला आणि आसिफच्या बॅटने केली कमाल। शेवटच्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर तब्बल आले किती 18 धावा आणि त्याच 18 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपण पाहिलं की टोटलमध्ये आपण पाहिलं तर 69 धावा कम्प्लीट झाल्या आणि आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष। हा चला वेळ झाली आपण ना टॉसची आणि टॉसची प्रक्रिया आता मात्र कम्प्लीट करूया। मी रिक्वेस्ट करेन टी आर नागले आणि कॉमन बॉईज कॉमन टीमचे कॅप्टन्स आपण या टॉस करूया। साठ रनों का एक बेहतरीन टार्गेट खड़ा है, 60 रन को अगर देखेंगे तो जिस तरह से कम्प्लीट किया बनाया, जिस तरह से अगर देखेंगे आखिरी 4 गेंदों में 18 रन आए आसिफ की एक धुआंधार बल्लेबाजी की बदौलत। और अब सोचने वाली बात होगी कि इस मैदान में ऐसा नहीं है कि यहाँ पे 61 रन बनेंगे, नहीं बनेंगे लेकिन इसके लिए बल्लेबाजी अच्छी करनी होगी, बल्लेबाजी में भी दमखम है अगर देखेंगे ना यंगस्टर मोरी टीम के खिलाड़ियों में दम है और दम दिखाते हैं और दम दिखाएंगे, इसमें कोई दो राय नहीं है। चलो टॉस की वे जरिए पूरा एकदम रिक्वेस्ट करें टॉस साठी या टॉस साठी यायचं आहे, मी रिक्वेस्ट करेन टी आर नागले टीमचे कॅप्टन्स या मनीष आणि कॉमन बॉईज कॉमन टीमचे कॅप्टन त्यांना सुद्धा मी रिक्वेस्ट करेन, आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत। चला दोन कॅप्टन येत आहेत इथे अतिथी कक्षामध्ये आपण वळूया जिथे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहिले तर अजयजी पाटील सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया महत्त्वपूर्ण नाणेफेकी। उपेश आणि मणीष दोन कॅप्टन टी आर नागले विरुद्ध कॉमन बॉईज कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताना भरपूर वेळा एकमेकांच्या समोर आलेत आणि भरपूर वेळ आपण बघू शकतो इतर हा जरूर आपण करूया टॉस करूया। आपण कॉल कोण देत आहे टीआर, मला वाटते चॉईस असेल एस टी आर नागले आपण पाहू शकतो की कॉल देतोय छापा असा कॉल येतोय येतोय काटा नक्कीच जे जे पाटील साहेब म्हणून शुभेच्छा द्या आपण नक्कीच आपण बघितलं तर
नक्कीच आपण बघितलं कॉमन बॉईज कॉमन टीम टॉस जिंकला गेला, शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण की नक्कीच आपण बघू शकतो की डिसिजन आपण बघितलं की त्यांच्या माध्यमातून हे पेंडिंगमध्ये ठेवलं गेलं आहे आणि डिसिजन मात्र आपल्यापर्यंत जरूर पोहोचणार आहे. परंतु आपण बघू शकतो की मार्चमध्ये वळणार आहोत जिथे जर विश्लेषण करायचं झालं तर, कारण की दोन्ही टीम्स आपण बघितलं की तुल्यबल टीम्स आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर चांगला खेळ. परंतु आपण बघू शकतो की या वेळेला चांगल्या खेळामध्ये कोण यशस्वी ठरेल या मॅचमध्ये हे पाहावं लागणार आहे. ६१ धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण वैभव आणि प्रवीण, वैभव पाटील प्रवीण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि या जोडीकडून आपण पाहू शकतो एक चांगला गुडवाला स्टार्ट अपेक्षित आहे. पॉवर प्लेच्या षटकाला होती आहे सुरुवात, पंच अशोक जाऊत सरांने दिला इशारा. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल चौधरी, साहिल चौधरी नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या हातामध्ये नक्कीच हे पहिलं षटक सोपवलं गेलं आहे आणि मी तर म्हणेन की पहिल्या षटकाला जितकं जास्त लांब लचक करता येईल इतका प्रयत्न हा एका बाजूने यंगस्टार मोरिया टीमचा आपल्या प्रत्यक्षात होताना पाहायला मिळेल. या गोष्टीमध्ये कोणत्या प्रकारचा आपण बघितलं तर डाऊट नाही आहे. पाहूया पहिला बॉल, शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीम्सला. पहिला बॉल पाहिला आपण अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर सफळ होऊन, परंतु फाईन लेगला खेळाडू आहेत त्यांना बीट करू शकले नाही आहे. त्या तिथे आपण पाहिलो आहे तर नक्कीच वैभव पाटील हे खेळाडू आपण पाहू शकतो ॲज अ ओपनर बॅटर्स. आणि ओपनर बॅटर्सच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर या मॅचमध्ये आपण पाहिलं ना ज्या अनुक्रमे जर सध्या तरी प्रवीणकडून आपण बघू शकतो की भरपूर आणि भरपूर मोठी एक जबाबदारीची पारी, एक मॅच विनिंगवाला नॉक जो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता लगावला गेला होता गणेश बनसोडे नावाच्या खेळाडूने, त्याचनंतर राज घाटलसारख्या खेळाडूने लगावला होता. नक्कीच ओवरपिच चेंडू होता, परंतु आपण पाहू शकतो त्या ओवरपिच चेंडू नक्कीच जास्त पद्धतीने मात्र आपण पाहू शकतो मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश तिथे आलं नाही आहे. कुठे ना कुठेतरी आपण पाहू शकतो इथे की पहिल्या दोन बॉलचा जर विचार केला तर सध्या तरी आपण पाहू शकतो आहे की दोन सिंगल आलेले आहेत. या वेळेला पाहिलंय आपण नक्कीच एक सुंदर असा चेंडू जर पाहायला मिळाला कुठे ना कुठे आपण पाहिला तर इथे एक चे इंटेन दर्शवावं लागणार एक चांगली साझेदारी. वैभव आपण जर विचार केला एक टॅलेंटेड एक कॅलिबर खेळाडू आहेत आणि कॅलिबर खेळाडूचा विचार केला तर नक्कीच आपलं टॅलेंट कशा पद्धतीने पेश करायचं हे मात्र दर्शवावं लागेल. या वेळेला अतिशय चांगला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वैभवच्या बॅट मधून आपण पाहिला हा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सुपर शॉट, सुपर षटकार. रिक्वेस्ट करतोय की जी कव्हर क्षेत्रामध्ये टू व्हीलर स्कूटी आहे त्याचे मिरर आहेत ते खेळाडूंना त्रासदायक ठरतात. ऍक्टिवा आहे, ऍक्टिवा कव्हरला सहकार्य करा, थोडंसं खेळाडूंना नक्कीच त्रासदायक ठरतात ते मिरर. ब्लॅक कारच्या पुढे जी ॲक्टिवा आपल्याला पाहायला मिळते बाउंड्री लाईनच्या बाजूने ती थोडीशी मी तर म्हणेन की सहकार्य करा, कॉपरेट करा. प्रणित तेच करतात, प्रणित नक्कीच थोडंसं मिरर फिरवा, दोन्ही फिरवा, दोन्ही फिरवा. बस थँक्यू प्रणित दळवींच्या माध्यमातून सहकार्य मिळालं. एकोणतरीत आपण पाहू शकतो या पडेला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ज्याप्रमाणे एक षटकार पडल्यानंतर एक वाईड आला त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे कुठेतरी तो चांगला इंटेन दर्शवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक पाहिला इथे मोठा फटका पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये एकोणतरीत आपण जर विचार करायचा झाला
तर दुसरा षटकार येताना पाहायला मिळत आहे आणि धाव संख्येला फ्लाइंग स्टार्ट मिळत असताना पाहायला मिळत आहे. धाव संख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजे तब्बल 15 घरामध्ये. सध्या तरी आपण बघितलं की जुचंद्रच्या मैदानावर टीम 94 कामन खेळते. 2 आणि 9 धाव्यांची गरज आहे. अमित कामणकर नक्कीच स्ट्राईक एंडकडे आपल्याला जर पाहायला मिळाला, परंतु आपण पाहू शकतो की भरपूर आणि भरपूर अपेक्षा होत्या सत्यनारायण कोपरी या संघाच्या समोर. आता 1-8 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण वळूया या मॅच कडे. विश्लेषण करूया आपण नक्कीच या मॅचचं. पहिला ओव्हर मध्ये 29 आलेल्या 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वर अबुताला. ओ व्हाट अ शॉट, हा पण पाहू शकतोय. जुनं तेच सोनं मैदानाच्या आतमध्ये. ही आहे पेशकश मिस्टर प्रवीण भोईरची षटकार. दिलेला 440 चा झटका होता. व्हॉट अ मॅग्निफिसंट शॉट मिस्टर प्रवीण भोईर. त्या बॅट मधून आपण पाहिला तर मोठा धमाका. लमिस टाइम झाला. ओ हो, हे प्रभु हे क्या हुआ. जो नहीं होना था वही हो गया. आयन ने क्या छोड़ दिया, क्योंकि जिस तरह से अगर जिक्र करेंगे तो ये वाले खिलाड़ी को आप जितना जल्दी रोकेंगे उतना ज़्यादा से ज़्यादा आपका फ़ायदा मिल सकता है. लेकिन उसका कैच आपने छोड़ा है. ये कैच नहीं है, मैच छोड़ा है. करो करा, कैच नहीं है तो नक्कीच हा मैच है. जीवनदान नहीं है तरी प्रवीण साठी एक मोठा वाला वरदान है. अफस्टमच्या बाहेर रूम दिला आणि त्याचा भरपूर फायदा उचलला जातोय. वैभवच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय हा शानदार जानदार आणि सरदार फटका म्हणजेच चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि ज्याप्रमाणे आता पाहिला आपण तर आता जी चाल चालत असताना पाहायला मिळतोय ना यंगस्टर मोरी टीम. सुंदर चाल आणि वेगाने चाल चालतोय. फुल टॉस आता मात्र आपण पाहिला मिस टाईम झाला. आपण आयन आला होता पुढे, परंतु आपण बघू शकतो की साईल चेंडूपर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. 29 जर विचार करायचा झाला तर सध्या तरी विश्लेषण करूया आपण की गजाननजी पाटील सरांच्या माध्यमातून प्रवीण भोईर या खेळाडूंसाठी आपण बघितलं तर प्रत्येक षटकारासाठी 200 कॅश प्राईज. नक्कीच आमच्यापर्यंत कॅश प्राईज सध्या आलेला सुद्धा आहे. प्रवीण भोईर हे खेळाडू आपण बघू शकतोय ना. तर दरम्यान आपण पाहू शकतो या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं आगमन झालंय आदरणीय सन्माननीय हंसराज गोवारी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्याचप्रमाणे लक्ष्मणजी मात्रे सरांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. वेलकम सर, मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत असेल. हंसराज गोवारी साहेब आपल्या सुद्धा रिक्वेस्ट करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आदरपूर्वक विराजमान व्हा. त्याचप्रमाणे लक्ष्मणजी मात्रे सरांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय की सर आपण सुद्धा आदरपूर्वक येऊन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आणि नक्कीच मला वाटते मंद मंद पावल्याने त्यांचं इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे.
हा प्रवीणचा फटका पाहायला मिळाला इनफील्डच्या डोक्यावरून, अतिशय चांगला शॉट डाऊन दी ग्राउंड ने, परंतु आपण पाहू शकतो चांगलं कलेक्शन होताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला वेगाने जित्याच्या चपलाईने, आपण पाहू शकतो की इथे दोन धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. रायडिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं तर गुड पाहायला मिळाली. तर पाहुण्यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि नक्कीच पाहुण्यांना मी विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. हंसराज जुगवारी अजयजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय जेथे ज्यांचं शुभागमन झालंय. इथे पाहिलं आपण तर दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर आपण नजर टाकली आहे ना तर 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ आपण पाहिलं की 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज अजून सुद्धा मॅचमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये गरज लागली उन्हातानाच्या तापमानामध्ये आपण बघितलं तर खेळाडूंना पाण्याची, परंतु आम्हाला गरज आहे एक सुंदर अशा गाण्याची. चला डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅचमध्ये पुन्हा एकदा वळूया. रन बन चुके, अभी भी 32 रनों की जरूरत है 18 गेंदों में. इस मुकाबले को बनाने का अगर प्रयास करना है तो गेंदबाजी अच्छी करनी होगी. अगर गेंदबाजी अच्छी करते हो तो शायद मौका मिलेगा, लेकिन मैदान के अंदर जो खिलाड़ी अब पूरी तरह से जम चुके हैं, जंग अब जिस तरह से इन्होंने जो लड़ी है बेहतरीन जंग, और जंग जीतने का प्रयास हौसला उन्होंने अब दिखाया है. गेंदबाजी मार पर आएंगे गेंदबाज. 18 मध्ये आपण पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे ही लढाई आपण पाहिली तर एक शानदार लढाई होताना पाहिलंय मी इथे. आणि त्याच लढाईच्या जोरावर आपण पाहू शकतो या मॅचमध्ये आपण पाहू शकतो तर एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. वैभव पाटील आपण पाहू शकतो ज्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत दोन उत्तुंग षटकार, एक चौकार पाहिला आहे. प्रवीण भोईर यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला गेला आहे. पार्टनरशिप किती सुंदर झाली आहे पाहणं. 29 धाव्यांची पाहता पाहता ही पार्टनरशिप झाली आहे. नक्कीच आपण पाहू शकतोय जोडी जमली आहे मैदानाच्या आतमध्ये. साहिलचा फुल लेंथचा बॉल पाहिला आपण, मिड विकेटला टर्न केला गेला आहे. आयांच्या माध्यमातून फील्ड केला जातोय सिंगल मात्र मिळते. इथे आपण पाहू शकतोय की प्रवीणजी भोईर यांच्यासाठी आपण बघितलं की प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. गजाननजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे पारितोषिक आहे. आता प्रवीण भोईर आपण पाहू शकतोय की ते मॅच या लवकरात लवकर आपल्या बाजूने खेचण्याच्या अनुषंगाने मात्र ते बॅटिंगमध्ये जोहर मात्र पेश करताना पाहायला मिळते. कारण की आपण पाहू शकतो की आपल्या टीमसाठी जेव्हा जेव्हा जर आपण पाहिलं ना गाडी आहे, गाडीचा मिरर विकेट किपरला त्रास देतोय. कोणती गाडी आहे? 4-व्हीलर आहे वाटते. बघा आयोजकाने रिक्वेस्ट करतोय की कोणती गाडी आहे, नक्कीच त्रासदायक ठरते खेळाडूंसाठी. अजय पाटील सरांचीच गाडी आहे. हा तर आपण उल्लेख करत होतो या खेळाडूंचा का जुने जाणते खेळाडू म्हणजेच प्रवीण भोईर यांच्याकडे आपण बघितला तर इतका खेळाचा अनुभव आहे, इतका चांगला खेळ करतायत ना. हे मग समोरच्या संघावर आपण पाहिल्यानं नुसतं मैदानाच्या आतमध्ये जरी उभं राहिलं ना तरी सुद्धा आपण पाहू शकतो एक जे मानसिक दडपण असतं त्यांच्यावर. हा फटका अतिशय चांगला डाऊन दी ग्राउंड, मात्र शतरक्षक होता, शतरक्षकाच्या हाताला स्पर्श करून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आला शानदार सुपर शॉट षटकार.
नक्कीच आपण पाहू शकतो की इथे या षटकारासाठी पारदर्शक आहे आणि ते लागू झालंय. गजाननजी पाटील सरांच्या माध्यमातून आपण बघितलं की प्रवीण भोईरसाठी आपण पाहिलं तर इथे षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर इथे कॅश प्राईज मात्र आपण पाहिलं तर आमच्यापर्यंत आलेलं सुद्धा आहे. आणि सध्या तरी आपण विचार करायला झाला तर फळकाचा पण विचार करूया. 37 धावा झाल्यात. आता आपण बघितलं तर 15 चेंडू किती 24 धावांची गरज आहे. साहिलचा बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे लाईन अँड लेंथ मिस केली आहे. इथे चांगली पार्टनरशिप झाली. आपण पाहिली आहे तर पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर यंगस्टर मोरी हा संघ आपण बघितला तर या पार्टनरशिपच्यामुळे मी तर म्हणेन एक चांगला स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मॅच आपण बघितली आहेत ना इथे तर अजूनसुद्धा आहे कारण की 14 चेंडूचा खेळ आहे आणि 24 धावांची गरज आहे. 14-24 इक्वेशन पाहायला मिळत आहे. हा फुलटॉस नक्कीच जोशी फुलटॉस होता आणि त्या फुलटॉस चेंडूवर आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा मात्र आलाय आणि चेंडू निघून गेलाय. आपण बघितला तर बाउंड्री लाईनच्या दिशेने नो बॉलचा इशारा. अंपायर सिक्स यस इट इज अ सिक्स षटकार आहे. अंपायर आणि नक्कीच अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत आता आलं पुन्हा एकदा की नक्कीच इथे हा चौकार आहे कारण की आधी जो डिसिजन आलं होतं ते षटकाराचं मात्र त्यानंतर बदललं गेलं की इथे चौकार आहे परंतु नो बॉल आहे. आणि आपण विचार करायचा झाला तर नो बॉल सर विचार करायचा झाला तर एक मेजवानी होती आणि मेजवाडी आपण बघितली ती पूर्णपणे स्वीकारली गेली आहे. आणि या स्वीकारलेल्या मेजवाडीचा जर विचार करायचा झाला तर पुन्हा एकदा एक मेजवाडी मिळेल त्यांना फलंदाजांना कारण की पुढचा चेंडू हा फ्रीडच्या स्वरूपात खेळण्याची संधी मिळेल. उघड्या डोळे पहा नीट आणि जसं म्हटलं जातंय ना की पुढचा चेंडू फ्री हिट आणि उघड्या डोळे पहा नीट. गजानन स्मृती चषक आहे सुपर हिट. फ्रीडचा बॉल पाहायला मिळेल. फुलटॉस पाहतो या वेळेला पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातोय. शतरक्षक आहे परंतु मात्र एफर्ट्स कमी पडले गेले प्रयत्न कमी पडले आणि त्या प्रयत्न मात्र आपण पाहू शकतो अपयशी ठरत असताना चेंडू पुन्हा एकदा निघून जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा शानदार येतोय जानदार चौकार. नक्कीच चित्र बदलताना पाहायला मिळालंय. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अतिशय चांगला फटका हुकचा शॉट खेळला गेला होता. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने पंचांचा इशारा. यस इट इज अ मॅक्सिमम 6 धावा मी दिल्या फटक्यामध्ये आणि नक्कीच आपण पाहू शकतोय या षटकाराने नक्कीच जे झाली आहे. आता धावांची गरज आहे ना. आयुष सावंत मला सांगतायत की 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सुंदर पार्टनरशिप झाली आसमानी तुफानी सुलतानी फलंदाजी या दोन बॅटर्सच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. प्रवीण भोईर यांचा जर विचार केला की गजाननजी पाटील यांच्या माध्यमातून आहे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. परंतु आपण पाहिलं तर सध्या स्ट्राईक एंडकडे आहेत आणि कदाचित इथे षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. हो बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर गोलंदाजी येताना पाहायला मिळत आहेत. शाहिद मामू शाहिद अन्सरी आपण पाहतोय
परंतु आपण बघितलं की शाहिद मामू या नावाने खूप प्रेम दिला जाते आणि तेहीच इथे बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. विश्लेषण करायचं झालं तर आता 12 9 धावा रोखायचे आहेत. प्रवीण भोईर पहिले आपण इन्फॉर्म बॅटर्स त्यांच्यासाठी षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे गजाननजी पाटील सरांच्या माध्यमातून. हो सुंदर चेंडू अगदी ब्लॉकमध्ये हाताळला होता. धाव मिळाली एक एका धाव्यांची धावसंख्या पुढे सरकत असताना 53 घरामध्ये 8 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळी आपण बघू शकतोय की अतिशय चांगला फ्लॅश केला गेला चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे हा कडक शॉट चौकार. हा चौकार आलाय एक महत्वपूर्ण सूचना देतोय टी आर नागले या टीमच्या कर्णधारांना. आपण आयोजकांशी संपर्क साधा. आयोजक तेजस गोवर यांच्या माध्यमातून सूचना आली की आपण आयोजकांशी संपर्क साधा नाहीतर 5 धावेंची पॅनल्टी मात्र तुम्हाला दिली जाईल अशी सूचना आमच्यापर्यंत आयोजक तेजस जुगवर यांच्या माध्यमातून दिली आहे. आयोजकांच्या माध्यमातून मिळाली आहे सूचना आणि मी कर्णधारांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की आपण तेजस जुगवर यांच्याशी संपर्क साधा. सरळ बॅटच्या साईने चांगला फटका चांगला टायमिंग चेंडूला पाठवलंय 7 धावांसाठी A1 क्वालिटी ब्रँड नेट षटकार आणि नक्कीच या षटकाराने पाहिलं आपण तर मॅच मात्र फिनिश केला गेला. विनिंग शॉट मात्र लगावला गेला आणि एक जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहिली जे पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली तब्बल 63 धावेंचे होताना पाहायला मिळाले. वैभवचा खेळ एकोणतरीत आपण बघितला तर ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या 43 धावा 19 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर प्रवीण भोईर जुनं तेच सोनं आपण पाहू शकतो आणि तेच सोनं खरं आहे 8 चेंडू 18 धावेंचे एक धमाकेदार खेळ. आणि ह्याच पार्टनरशिपच्या जोरावर आपण पाहिला तर नक्कीच या मॅचमध्ये मोठा विजय संपादन करत असताना